हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय चॅनल. मी सांगितल्याप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन विषय घेऊन आलेली आहे आणि मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे नर्सरीमध्ये, जिकडे तुम्हाला खूप प्रकारची झाडं बघायला मिळतील. आणि खरंच गाईस, तिकडचं वातावरण खूप सुंदर असतं, तुम्ही बघाल आता गेल्यानंतर. चला तर मग आपण आता भेटू डायरेक्ट नर्सरीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. बघा गाईस, इकडचं वातावरण किती छान आहे. सगळीकडे मस्त तुम्हाला डोंगर दिसतात आणि हिरवगार वातावरण दिसतंय. सकाळी 8 वाजता आम्ही निघालो आहोत आणि आता थोड्याच अंतरावरती आहे नर्सरी. तिकडे पोहोचल्यावरती मी तुम्हाला दाखवेलच की कशा प्रकारचे फुलझाडं आहेत आणि काय आहे. तुम्हाला सुद्धा फुलझाडांची आवड असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कुठले कुठले फुलझाडं तुम्हाला आवडतात, किंवा तुम्ही तुमच्याकडे त्यांची जी लागवड आहे ती कशा प्रकारे करतात. काल रात्री ऍक्च्युली खूप पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आम्ही विचार करत होतो की सकाळी जायचं की नाही. पण सकाळी आल्यानंतरचं जे वातावरण होतं, उठल्यानंतरचं जे वातावरण होतं, बघा गाईस, ही आहे नर्सरी आणि तुम्हाला इकडे सगळ्या दिसतात आहेत झाडं. खूप प्रकारची झाडं आहेत इकडे, तरी त्यातली काही झाडं मी तुम्हाला दाखवली. हे बघा, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत इकडे आणि बघू शकता तुम्ही रसात. असा सकाळ सकाळ आमचा आज हा प्लॅन ठरला. छान झाड बघा, हे ब्रह्मकमळ आहे. हो, उमललेलं नाही अजून, उमलायचंय. बघा गाईस, गुलाबाचे सुद्धा झाड आहे तिथे आणि खूप सुंदर सुंदर कलर आहे गुलाबाचे. बघू शकतात, मोगऱ्याचं झाड आहे इथे खाली, मोगरा आहे इथे खाली, तुम्ही बघू शकतात. खूप छान आहे याचं फूल सुद्धा. हे सुद्धा इथे एक फूल आहे, किती सुंदर दिसतंय बघा. हे बघा, तसं सकाळ सकाळ इथे आल्यानंतर दिवस सुद्धा खूप छान जातो, खूप मस्त जातो. हे बघा, हे बघा, हे सुद्धा एक झाड आहे इकडे. ह्याचा वास खूप सुंदर येतो, आनंदाचं फुल आहे हे. बघा, हे इकडे एक आहेत छान छान मस्त मस्त. हे बघा, किती सुंदर आहे ना. हा एक कलर बघा, तसं मला खूप आवड आहे फुलझाडांची. तुम्ही सुद्धा जर कुठे जात असाल, कुठे छान नर्सरी असेल, तर माझ्यासोबत डिटेल्स शेअर करा, मला सांगा. माझ्या घराजवळच आहे ही नर्सरी, त्यामुळे आम्हाला तिथे लवकरात लवकर येणं खूप सोपं पडलं. काय झालं, अच्छा, आणि एक वर्ष. हा मस्त आहे. किती वर्ष टिकते? 5-6 वर्ष. हा मस्त आहे ना, एवढं असं सुंदर नाही दिसत. आम्ही हे घेतलेली आहे मिरची चिली. तू दिसत नाही त्याच्यात, म्हणजे तुझ्या ड्रेसचा कलर बघ इकडे.
हे बघा, आम्ही शॉपिंग केलेली आहे. हे रोज घेतलं आहे आम्ही. त्याच्यानंतर हे पॉट्स घेतले आहेत. त्याच्यामध्ये माती आहे मस्तपैकी. मिरचीचं झाड मी दाखवलं तुम्हाला. आणि हे घेतलेलं आहे आम्ही. सो गाईज, हा होता आमचा दिवस आजचा. हे गणपती बाप्पाचं मंदिर. ही माझी एक माऊ आहे जी आता मधूनच आलेली आहे तुम्हाला भेटायला. ओके गाईज, तर आपण कुठे होतो. सो हा होता आमचा आजचा दिवस. आणि हे होतं, तुम्हाला सांगते की नर्सरी, झाडं हा आमच्यासाठी असा विषय आहे की म्हणजे आमचा मूड ऑफ असेल, माझा मूड ऑफ असेल, किंवा दोघांपैकी कोणाला बरं नसेल, किंवा काही असं घडलं असेल की ज्याच्यामुळे आपण थोडंसं डिस्टर्ब असू, तर तेव्हासुद्धा आम्ही नर्सरीमध्येच जातो. आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला खूप फ्रेश वाटतं. आली कधी? तिकडे गेल्यानंतर आम्हाला खूप फ्रेश वाटतं, खूप मस्त वाटतं. आम्ही खूप एन्जॉय करतो. एक म्हणतात ना, आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, एकदम असं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. हे असं आमच्याकडे चालू असतं, जे आता तुम्ही बघितलं असेल नसेल मला माहिती नाही. माझ्या माऊ मला खूप त्रास देत असतात दिवसभर, पण त्या मला जीव पण तितकाच लावतात, प्रेम पण तितकंच करतात. ही एक आमचं पिलू आहे. चला, तोपर्यंत आता मी जाते, तुम्ही पण एन्जॉय करा,